अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चाललेल्या गोंधळावर आणि चाललेल्या भ्रष्टाचारावर ही लक्षवेधी मी मांडतोय. या ठिकाणी शेतकऱ्यांकरता शेती विक्री करता गाळे बांधण्यात आले. प्रत्यक्षात यांच्याकडे या कृषी उत्पन्न बाजार समितीत किती गोंधळ आहे हे लेखी उत्तरामध्ये सरकारने दिलंय, परंतु प्रत्यक्षामध्ये परवानगी 159 गाळ्यांची आहे आणि त्यांनी 202 गाळे बांधलेत. आता तर एक म्हणजे गेल्या महिन्यामध्ये एक अवताडे आत्माराम बाळाराम हातमोडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा वाढीव गाळे तोडण्यात आले आणि तिथे एक शौचालय होतं त्या ठिकाणी शौचालय तोडून गाळे बांधण्यात आले. तर हे आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीनी रेकॉर्ड केलाय की यांनी कर्नाळा एक सहकारी बँक कर्नाळा बँक होती त्या बँकेमध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीचे पैसे ठेवले. म्हणजे नियमबाह्य पैसे ठेवणं, नियमबाह्य गाळे बनवणे आणि याच्यातून प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे आणि हा भ्रष्टाचार आपण कसा रोखू, कारण प्रत्यक्षात 159 गाळे असताना 202 गाळे बनवले कसे, याला प्राधिकरणाची परवानगी नाही, पणन महासंचालकांची परवानगी नाही आणि महानगरपालिकेची परवानगी नाही. तर माझी माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय की एकतर ही पणन संचालकांकडून याची चौकशी करा, तिथपर्यंत हे गाळे वापरायचे नाहीत अशी सूचना त्या यांना द्या आणि याची ईओडब्ल्यू कडून चौकशी करा. हा भ्रष्टाचार आर्थिक भ्रष्टाचार गुंतलेले आहेत, ते सर्व संचालक भ्रष्ट मार्गाने पैसे कमवत आहेत आणि त्याचे 3.25 कोटी रुपये आता त्यांनी गोळा केलेत अशी उघड चर्चा शेतकऱ्यांमध्ये. त्याच्यामुळे आपण ईओडब्ल्यू कडून एक चौकशी करावी ही माझी विनंती आहे आणि पणन संचालकांना याचा विस्तृत अहवाल देईपर्यंत हे गाळे वापरू नये, नवीन जे अनधिकृत गाळे आहेत ही सूचना आपण त्या बाजार समितीला देणार. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य महेशजींनी जी वस्तुस्थिती या ठिकाणी मांडली ती माहिती घेतल्यानंतर तंतोतंत खरी आहे, कारण या संपूर्ण संचालकाचा कालावधी 5 डिसेंबर 2021 संपला आणि त्याच्यानंतर कुठचेही धोरणात्मक निर्णय न घेण्याच्या अटीवर त्यांना 1 वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली. असं असताना देखील कर्नाळा बँकेमध्ये 7,92,23,387 रुपये त्यांनी ठेवले अनधिकृत. त्यांनी त्या ठिकाणी बांधकाम केलं, ते बांधकाम केल्यानंतर तिथले जे शेतकरी आहेत आत्माराम बाळाराम हातमोडे आणि 78 शेतकरी त्यांनी त्याच्यानंतर तक्रार केली, तक्रारीमध्ये साबित झालं की ते अनधिकृत गाळे आहेत त्याच्यामध्ये परत पाडून देण्यात आले. आणि म्हणून महेश सन्मान्य सदस्य महेशजींनी जी मागणी केलेली आहे ती म्हणजे पणन संचालकांच्या मार्फत ही नक्की चौकशी केली जाईल, चौकशीचा अहवाल 30 दिवसांमध्ये देण्याच्या सूचना केल्या जातील आणि तोपर्यंत गाळ्यांचा लिलाव किंवा गाळ्यांची कॉन्ट्रॅक्ट कोणालाही देऊ नये या संदर्भातले निर्देश दिले जातील. पहिल्यांदा पणन संचालकांच्या मार्फत ही चौकशी होते, त्याच्यानंतर 30 दिवसात जो काही अहवाल येईल त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई करू. प्रशांत ठाकूरजी. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे पणन संचालकांमार्फत चौकशीची घोषणा केलेली आहे. अध्यक्ष महोदय, सरळ सरळपणानं या ठिकाणी दिसतंय की या सर्व जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे पदाधिकारी आहेत उघड उघड भ्रष्टाचार सुरू आहे, तर आपण चौकशी करणार योग्यच आहे. कुठल्याही पद्धतीची परवानगी न घेता ही पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती अशा पद्धतीने वागणार असेल तर याचा अर्थ आहे सर्वसामान्य शेतकरी तिथले व्यापारी सगळ्यांना वेठीला धरलं जाणार आहे. तर या पद्धतीची कारवाई ज्यांनी केली आहे चौकशी होईल तेव्हा होईल, तोपर्यंत त्या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई करणार, त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी कारणे दाखवा नोटीस दिली गेली पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, तरच अशा पद्धतीनं कारवाई करण्यावरती अंकुश बसू शकतो. ज्यावेळेला शेतकरी उठाव करतात त्यावेळेला गाळे पाडले जातात, पाडलेले गाळे दुसरीकडे बांधले जातात, याचा अर्थ अध्यक्ष महोदय हे कोणालाही न जुमानणारे असे अधिकारी आहेत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आणि अशी तात्काळ कारवाई करणार का, आणि नव्यानं बांधलेले गाळे आहेत हे नव्यानं बांधलेले गाळे हे तोपर्यंत कुठलाही त्याचा वापर होऊ नये, परवानगी शिवाय केलेले असतील तर ते सुद्धा तोडले जावेत यासाठी शासन आदेश देईल काय? सन्मान्य मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य प्रशांतजीने जो मुद्दा मांडला त्याच्यावर पूर्ण कारवाई केली जाईल. एकही गाळा 30 दिवसांमध्ये चौकशी व्हायच्या अगोदर कोणालाही वितरित केला जाणार नाही
आणि त्याच 30 दिवसांमध्ये जशी संचालक मंडळाची आपण चौकशी करणार आहोत तशी अधिकाऱ्यांची देखील चौकशी करू. थेट आपण जर अधिकाऱ्यांवर कारवाई केली तर कायदेशीररित्या अडचण येऊ शकते, म्हणून 30 दिवसांमध्ये त्याची कारवाई करू आणि आजच्या संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक कशा पद्धतीने करता येईल हा निर्णय घेतला जाईल.